विवरा गावातील त्या बादशा नामक बोकड्याची राज्यभर चर्चा। बोकड्याच्या डोक्यावर आहे चांदतारा। बकरी ईद निमित्त लाखो रुपयात होत आहे बोकड्याची मागणी। हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात विवरा या गावचा बादशा जयराम ढोण या व्यक्तीच्या घरी गेल्या 2 वर्षा अगोदर बादशा नावाच्या बोकड्याचा जन्म झाला। तेव्हापासून जयराव ढोण या बोकड्याचे पालन पोषण आपल्या मुलाबाळासारखं करत आहे। विशेष म्हणजे जन्मता या बोकड्याच्या डोक्यावर चांदतारा असल्याचं निदर्शनास आले, त्यामुळे या बोकड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे। इतकंच काय तर बकर ईद निमित्त कुर्बानीसाठी या बोकड्याला तब्बल 5 ते 6 लाखापर्यंत मागणी होत आहे। या बोकड्याचे पालन पोषण चांगले करायचे व पद्धती लहान लेकरांनी आम्ही सांभाळला, त्याला रोज मका गहू हरभरा असे हिरवा पाला बकऱ्यांमध्ये घेऊन जायचं, रोज त्याची अशी काळजी घ्यायची पद्धती। मला हा बोकड्या जो म्हणजे 5-6 लाखापर्यंत। उपभूधारक शेतकऱ्याच्या घरी या बोकड्याने जन्म घेतला असून लॉकडाऊनच्या काळात या 2 कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असताना या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने आपल्या मुलाबाळासारखं वागवलेल्या या बोकड्याला आता विक्रीला काढलं आहे। गावातल्या मंडळींनी या बोकड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या बोकड्याला बाहेरगावावरून चांगलीच मागणी येत आहे। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।